आपल्याकडे विविध कार्यक्रम होत असतात, जसं वाढदिवस, वास्तुशांती, लग्न समारंभ. मग अशा कार्यक्रमांमध्ये आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांना आमंत्रित करत असतो. मग या कार्यक्रमाचे स्वरूप कधी प्रत्यक्ष फोनवर किंवा निमंत्रण पत्रिकेच्या स्वरूपात असते, जेणेकरून आपला कार्यक्रम कधी केव्हा कोठे आहे याची पूर्वकल्पना नातेवाईकांना येईल. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथील विद्यार्थ्यांनी निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. तर आज आपण इयत्ता 4 च्या पाठ्यपुस्तकातील निमंत्रण पत्रिकेचे वाचन करूया.